पनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामांची गंगा वाहत आहे. त्याअंतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 15 लाख रुपयांच्या आमदार निधीमधून पनवेल महापालिका हद्दीतील पौदी नंबर 1 हनुमान मंदिर ते विस्फुते महिला वसतिगृहाच्या रस्त्यापर्यंतचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामाचं भूमिपूजन पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कानपिळे, धनराज विस्पुते, नीता गादुवटे, उमेश मोरे, रजित एरुलकर, समीर मोरे, किशोर मोरे, जयराम मुंबईकर, पराग कर्ले, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, प्रकाश घोडेकर, गणेश नाईक, विशाल सावंत, अजय दुबे, दिगंबर साठे, राजन मोरे, संजय रावते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. पनवेल शहरातील बोधीमधील येथे हा जो रस्ता आहे, या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली होती. मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुद्धा त्याची दुर्दशा झालेली होती. त्यावेळेला दुरुस्ती करायचा हा प्रयत्न केलेला होता, परंतु लवकरच समजा त्या रस्त्याची अवस्था परत एकदा खराब झाली आणि म्हणून या आमचे नगरसेवक तेजस कानपिळेजी, माननीय अजय बेराजी, माननीय मनोज भुजबळजी, आमच्या माजी नगराध्यक्षा आणि नगरसेविका चारुशीला घरत मॅडम यांनी वारंवार केलेली मागणी आणि म्हणूनच या इथे या रस्त्याचं काम हे मग काढण्याचं ठरवलं आणि सध्या मोठ्या प्रमाणामध्ये याचं काम करण्यात येत आहे. पण आमदार निधीमधून 15 लाखाचा खर्च करून या रस्त्याचं काम करून घेण्यात येत आहे, जेणेकरून हा रस्ता हा अद्ययावत होईल. पुढील काळामध्ये सुद्धा या इथे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा दृष्टीने हा रस्ता इथं चांगल्या प्रकारे करून घेण्यात येत आहे. आणि त्यासाठी माननीय पनवेल शहराचे अध्यक्ष माननीय अनिल भगतजी, माननीय विस्पुते साहेब, माननीय कानपिळे साहेब, मुंबईकरजी आणि मोरे साहेब आणि त्याचप्रमाणे या इथे सर्वजण या इथे उपस्थित आहेत. खरोखरच एक चांगल्या वातावरणामध्ये या रस्त्याचं काम चालू होत आहे. काही जण या रस्त्याचं श्रेय हे घेण्याचा इथं प्रयत्न करत आहेत. तर मग मुळामध्ये सांगता इथं माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी व्यक्तिशः दिलेलं लक्ष आणि पनवेल शहराचा चालू असलेला विकास याच्यामुळेच यांची गर्भगळती झालेली आहे. त्याच्याकडं आम्हाला लक्ष द्यायची आवश्यकता नाही. मुळामध्येच आमच्या या विभागाचा चांगल्या प्रकारे विकास होतो आहे आणि येथील स्थानिक नागरिकांच्या चेहऱ्यावरचं असलेलं समाधान हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. नक्कीच हे काम हे आता चालू होऊन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा असा रस्ता आपल्याला आगामी काळामध्ये दिसून येईल, त्याच्यामध्ये शंका नाही.